अरे खरच झोपली आहे का झोपल्याचं नाटक करते येशो ना चिडला तू बाबावर बाबा दोन दिवस भेटायला पण नाही आलं म्हणून चिडला तू बाबावर लागावला काय करू ग बाबा अडकला होता तुझा कुठेतरी असं नाही होणार पुन्हा अजिबात होणार नाही मालक 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 हळू संकेत तुमची जखम ओली आहे मालक अहो बाहेर पोलीस आले ते सायरन वाजला तेव्हा बोलवा बोलवा त्यांना वेलकम वेलकम पोलीस ऑल थ्री दादा होळकर तुमच्या विरुद्ध कंप्लेंट आहे आमच्यासारख्या सामान्य माणसाबद्दल लोक कंप्लेंट का करतात तेच मला कळत नाही आम्ही तांबडे बाबा ते सच्चे भक्त तरीही लोक आमच्याबद्दल कंप्लेंट का करतात तेच कळत नाही कुणी केली आता कंप्लेंट आमच्याबद्दल बोला सत्यजित मुधोळकरांनी काय काय कंप्लेंट केली त्यांनी आमच्याबद्दल तुम्ही मिस मोहितेंना किडनॅप केलंय त्यांनी स्वतःनी आमच्याकडे तशी कंप्लेंट केलेली आहे आम्ही होय तुम्ही आय मायसेल्फ या मोहितला आम्ही किडनॅप केलं ऑफिसर झडती घ्या घराची थांबा ओ आमच्याकडे वॉरंट आहे झडतीच बघू पुढे झडती घ्या एक्सक्यूज मी आय एम एक्सक्यूज मी थोरले इन्स्पेक्टर साहेब विथ युअर काइंड परमिशन लेट मी कॉल द पर्सन होम यू आर सर्चिंग फॉर अगदी तुमच्या परवानगीने मी प्रिया मोहिते यांना इथेच हजर करतो प्रिया प्रिया अहो प्रिया मोहिते प्लीज कम थोरले इन्स्पेक्टर साहेब तुमच्या समोर उभा आहे प्रिया मोहिते पाहिलं ओळखलं यांना प्रिया या थोरल्या इन्स्पेक्टर साहेबांचं असं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला तुमच्या मर्जीविरुद्ध इथं डांबून ठेवलं तर मला वाटतं की तुम्हीच आता सत्य परिस्थिती कथन करावी आणि आपण ती ऐकावी अशी माझी विनंती आहे मिस मोहिते आम्ही तुम्हाला घेऊन जायला आलो म्हणजे आता तुम्ही सगळेच बघा अहो थोरले इन्स्पेक्टर साहेब त्यांना विचारा तर खरं की त्यांना तुमच्या सोबत यायचं आहे का नाही आणि हे आमचं घर आहे हो तुमचं पोलीस स्टेशन नाही बोला करा कथन करा हो नाही म्हणजे मी नाही येऊ शकणार इन्स्पेक्टर कारण मी स्वखुशीने इथे राहते स्वखुशीने इथे राहत आय रिपीट फॉर यू ऐकलं प्रियाजी तुम्ही जा आता आराम करा या पोलीसी कारवाईमध्ये तुम्हाला उगीच मनस्ताप झाला आय एम एक्सक्यूज मी या आराम करा तर थोरले इन्स्पेक्टर साहेब हा तुमचा वॉरंट आम्ही वाचला देखील नाही कारण कायद्यावर आमचा खूप विश्वास आहे अरे हो तुम्ही कसे घ्याल तुम्ही थोरले इन्स्पेक्टर घ्या हो धाकटे इन्स्पेक्टर थोरले इन्स्पेक्टर साहेब प्रिया मोहिते आणि आम्ही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतो आम्ही जरी तांबडे बाबाचे भक्त असलो तरी पाश्चात्य संस्कृतीचे आम्ही फार भोगते आहोत
आणि पाश्चात्य संस्कृतीचं भोगता असला हा काही गुन्हा नाही. पहिली गोष्ट मुधोळकरती ज्यांनी कंप्लेंट केली त्यांचं आमचं हार्डवेअर हे जगजारी त्यामुळे ते आमच्या विरुद्ध अशा कागाळ्या करत असतात. पहिली गोष्ट या महिलेची मुधोळकराच्या घरात त्यांचा आनंद मी छळ होत होता म्हणून त्या तांबडे बाबाला शरण आल्या आणि आम्ही त्यांना आश्रय दिला. राहिली गोष्ट तुमची तुम्हाला समजलं पाहिजे कुणाच्या घरावर छापा टाकायचा कुणाच्या घरावर नाही कुणाची कंप्लेंट घ्यायची कुणाची कंप्लेंट घ्यायची नाही अहो थोरले अधिकारी आहात. आवश्यकता भासली तर आम्ही पुन्हा येऊ. नक्की या. तांबडे बाबा आणि त्यांच्या भक्ताचे दरवाजे पोलिसांसाठी खास करून कायम उघडे असतात. तुम्हारी शरण में तांबडे बाबाची आरती नाही तर गैरसमज व्हायचा. तुम्हारी शरण में तांबडे बाबा बे गे रे बाबा तांबडे बाबा नैन तुम्हारे. हाँ हेलो सुहास. सुहास मी प्रिया बोलते. सुहास प्लीज लवकर इकडे मला घेऊन चल. बघ मी इथे. प्रिया कुठे आहेस तू? प्रिया हॅलो हॅलो प्रिया बोल. हॅलो काय चाललंय? मी बाहेर चांगलं वागलात म्हणून तुमचं अभिनंदन करायला आलो आहात. ते झालंय. काय कमी पडतो तुम्हाला इथं मॅडम? काय कमी पडत? झालीच आहे चूक झालीच आहे. पुन्हा जर अशी चूक कराल ना ते त्याच वायरने खळा आणून टाकेल. मारून टाकेल इथेच. मग इथं भूत बनून फिरा. मेरे पिया गए रंगून वहां से किया है टेलिफोन. एवढी जमती तेवढीच मस्ती करायची. नाही ती वायर आहे तुम्ही. सत्यजित काही बोलला तुमच्याशी मंजुषा वहिनींबद्दल? नाही काही बोलले नाही. पण कळलंय मला. कशात त्या आता बऱ्या आहेत ना? आता बऱ्या आहेत त्या. थोडा मुकामार लागलेला कारण दादाने त्यांना खूप मारलंय आणि सत्यजित त्यांना अनघराजेंकडे घेऊन गेलाय त्या एका अर्थी बरंच झालंय. कारण अनघराजे स्वतः डॉक्टर आहे त्यामुळे त्या मंजुषा वहिनींची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकते. म्हणजे तुम्ही काहीच बोला नाही. मी काय बोलणार? मंजुषा वहिनींना इथे आपल्या घरी आणलं असतं तरी चाललं असतं ना? नाही मागच्या वेळी त्यांना इथेच आणलं होतं म्हणून म्हणते. वहिनी पण आता परिस्थिती वेगळी आहे. सत्यजितला आता तुमची आणि तुमच्या बाळाची काळजी वाटली असणार म्हणून त्यांनी तसं केलं असणार. आणि दादाचा तर स्वभाव तुम्हाला माहिती आहे. अहो त्याला जर का कळलं की मंजुषा वहिनी इथे आहेत तो कुठल्या थराला जाऊ शकतो काही सांगता येत नाही. आणि वहिनी तुम्हाला कसली भीती वाटते हे कळतंय मला. पण माझ्यावर विश्वास ठेवा तसं काही नाहीये. सत्यजित आणि अनघराचे फक्त मित्र आहे.
आणि हे सत्यजितचा मित्र म्हणून मी तुम्हाला सांगत नाही तर मी खरंच प्रामाणिकपणे आणि मनापासून तुम्हाला हे सांगतो. मंजिरी 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 भाऊजी कुठे? मला प्रियाचा फोन आला होता. काय? मंजुषा ताई कुठे चालल्यात? मी तुमच्या जीवाला असलेला धोका अजून कमी झालेला नाहीये आणि तुम्ही आज चला बरं आधी. तुम्हाला आरामाची गरज आहे. इथून निघून जाण्याचा विचार मनातून काढून टाका. तुम्ही इथे अगदी सेफ आहात. हा भ्रम आहे तुमचा. सॉरी मला तुमचं नावही माहित नाही. अनघा अनघा राजे. अनघाताई प्लीज ऐका माझं. मला जाऊ द्या इथला. उगाच मी इथे राहिले तर माझ्यामुळे तुमच्या जीवाला धोका निर्माण व्हायचा आणि मला तुम्हाला संकटात टाकायचं नाहीये. आधीच तुम्ही इथे एकट्या राहता आणि त्यात मग त्याने काय फरक पडतो? उद्या जाणारा जीव आज जाईल. कधी ना कधी तो जायचाच आहे. कुणाच्या उपयोगी पडून मेले तर निदान मला तरी समाधान मिळेल. अहो असं काय अभद्र बोलताय तुम्ही? मला काहीही होणार नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि मी तुम्हाला सुद्धा काही होऊ देणार नाही. तुम्ही आज चला. आधी तुम्हाला आराम करायला पाहिजे. चला चला चला. भाऊजी भाऊजी मला प्रियाचा फोन आला होता. म्हणजे आमचं बोलणं नाही होऊ शकलं पण मी कन्फर्म सांगतो की मला प्रियाचाच फोन आला होता. सुहास अरे कशावर नव्हती? काही बोलली का तुझ्याशी? नाही ती पुढे बोलायला जात होती पण फोन कट झाला ना भाऊजी. हे बघ सुहास, मी जोगदंडे साहेबांशी बोललोय. आता या क्षणाला दादाच्या सगळ्या ठिकाणांवर छापे पडत असतील. जोगदंडे साहेब कदाचित स्वतः प्रियाला घेऊन घरी येतील. म्हणजे एव्हाना प्रिया दादाच्या कचाट्यातून कदाचित सुटलीही असेल. नाही का? तो तो नंबर दाखव. हा हो एकच मिनिट. हा बघा. अरे या नंबरवरनं मला पण फोन आला. बघा प्रियाचाच फोन असणार भाऊजी. उचलत नाहीये कोणीच. थांब थांब थांब. हा जोगदंडे साहेब बोला. आम्ही दादा होळकरच्या सगळ्या ठिकाणांवर छापे मारले. पन्हाळ्याच्या त्याच्या फार्म हाऊस वर सापडला शेवटी. प्रिया मॅडमही तिकडेच होत्या. ग्रेट. मग आता प्रिया तुमच्या बरोबर आहे का? त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की त्या स्वखुशीनी तिथे राहत आहेत. काय? पण हे कसं शक्य आहे? तर पहा त्या दादाच्या दबावाखालती बोलत होत्या हे आम्हाला कळत होत. पण मुधोळकर साहेब आमचेही हात कायद्याने बांधलेले आहेत. आम्ही त्यांना जबरदस्तीने आणू शकत नाही किंवा त्यांच्याकडून वदवूनही घेऊ शकत नाही. सॉरी. ठीक. तुमचे हात कायद्याने बांधले गेलेत पण माझ्यावर तशी कुठलीच बंधनं नाहीयेत. तुम्ही माझ्यासाठी एवढी तसदी घेतलीत. थँक्यू सो मच. थँक्यू. काय झालं सत्यजी? काय नाही. अहो 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 प्लीज थांबा. काय आता? तुम्ही कुठे चाललात आता? आता आज काय चर्चा झाली आपली? जर प्रियाला घरात परत आणायचं असेल तर दादाच्या घरात घुसावं लागेल आता. अहो मग असं एकटेच जाणार तुम्ही? मग आता काय वरात घेऊन जाऊ का मी? तू आज जा पिल्लू आतमध्ये आज जा. अहो प्लीज प्लीज माझं ऐका. तुम्ही तुम्ही नका जाऊ. मला सारखं असं वाटतंय काहीतरी वाईट होणार आहे. प्लीज तुम्ही. ए तू उगीच पनवती लावू नको. आज जा आधी चल. अहो अहो प्लीज माझं ऐका ना. अहो भाऊजी 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 हे खूप खूप चिडले तो. आपण प्लीज त्यांच्यासोबत जाऊया. वहिनी बघा प्लीज जरा शांत व्हा. मी आणि सुहास जातो. तुम्ही इथे थांबणं जास्त गरजेचं आहे. थोडं समजून घ्या. नाही मी आता काही एक समजून घेणार नाहीये.
तुम्ही जर मला सोबत नेणार नसाल ना तर मी एकटी जाईन. वहिनी पिल्लू आतमध्ये रडतंय, तुम्ही तिला सांभाळा. तिला घरातले सांभाळतील, पण माझं आता त्यांच्यासोबत असणं जास्त महत्वाचं आहे. सुहास तू तरी समजा वहिनी. मंजिरी मंजिरी भाऊजी बरोबर बोलताय, तू पिल्लू जवळ थांब. अगं तिथे जाणं जास्त डेंजरस आहे. अरे पण मी इथे थांबले तरी माझं सगळं लक्ष त्यांच्याकडे असेल ना. मी काय नाही, मला आता यावर कुठलीही चर्चा नकोय. मी तुमच्या सोबत येते बस. सदा सत्य की राह चलू मैं. दादा माय फ्रेंड फिलोसोफर एंड गाइड, प्रिया कुठे आहे? प्रिया कुठे आहे? कोण प्रिया? सत्यजीत. प्रिया अभिनंदन. आयुष्यात पहिल्यांदा बरोबर काम केलं तुम्ही संके. आय अप्रिशिएट युअर एफर्ट्स. धन्यवाद. एनाफ. बाहेर यायला सांगितलं, तू पुढे आमच्या परवानगीशिवाय बाहेर राहणार. मी चांबडी सोलून कडे लेदरलेस. याला रस्त्याच्या बरोबर मधोमध टाका. ट्रक खाली कुत्री चिरडून मारतात ना. तसा हा चिरडून मेला पाहिजे. रस्त्याच्या बरोबर मधोमध जी. रस्त्याच्या मधोमध. सदा सत्य की राह चलू मैं, पाप के पग को कभी ना धरू मैं. सदा भक्ति की जय हो बाबा. सदा भक्ति की जय हो बाबा. जय हो बाबा.
सुहास सुहास बहुतेक हे तेच आहेत. तू गाडी थांबव, मी बघून येते. तुम्ही बघा ना काय झालं.